नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आज आपण असा एंड गेम बघणार आहोत की आपलं राजा आणि दोन उंट आपल्याकडे शिल्लक आहेत आणि प्रतिस्पर्ध्याचा केवळ राजा आहे, जशी सिच्युएशन आत्ता आपल्याला समोर दिसते. तर अशा परिस्थितीमध्ये दोन्ही उंट हे जवळ आणून आणि राजाचा पण उपयोग करून मात करायला लागते. त्याला कीप युअर फॅमिली टुगेदर असं म्हणतात, म्हणजे जी काय आपली आत्ता फॅमिली आहे दोन उंट आणि राजांना एकत्र ठेवायचं आहे. उंट सहसा असे बरोबर येतील अशा तऱ्हेने हे बघायचं. त्याच्या मूज आपण बघू. याने काळा उंट डी टूला घेतला. काळा म्हणजे काळ्या स्क्वेअर्सवर फिरणारा. याने किंग ई फोरला घेतला आणि ह्याने हा उंट ई टूला घेतला. म्हणजे असे हे दोन्ही उंट त्याने कायम एकत्र घेत जातो. आता ह्याच्यामुळे परिस्थिती कशी निर्माण झाली आहे बघू, की त्या राजाला केवढी रिस्ट्रिक्टेड एरिया राहिली उंटामुळे, की हे जे हिरव्या लाईन्सने दाखवलेलं आहे ह्या, हे सगळं दोन्ही उंटांनी मिळून हे सगळे स्क्वेअर्स ब्लॉक केलेले आहेत. म्हणजे राजाचा रिस्ट्रिक्टेड एरिया जो आहे तो हा काळ्या ह्याच्यात दाखवलेला एवढाच झाला. आता हा एरिया हळूहळू हळूहळू कमी करत राजाला एका ठिकाणी कोपऱ्यात ढकलत जायचं आहे उंटांच्या साह्याने. तर आता कसं जायचं ते आपण पुढे पुढे बघू. हा राजा त्याने हलवला डी फायला, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी हलवून बघा. हा राजा पण पांढरा राजा यांनी बी टूला घेतला. पांढरा राजा हळूहळू जवळ आणायचा आहे किंग ई फोरला. पांढरा राजा सी थ्रीला, हा किंग डी फायला, उंट डी थ्रीला, किंग ई फायला, उंट ई थ्रीला. म्हणजे हे फॅमिली टुगेदर आहेत, तिघंही बरोबर आहेत. बघा, उंट तर एका रँकवर दोन्हीच घ्यायचे असतात आणि राजाच्या साहाय्याने हळूहळू त्याचा रिस्ट्रिक्टेड जो एरिया आहे तो कमी कमी करत जायचा असतो. किंग डी फाय, बिशप डी फोर, राजाच्या सपोर्टमध्ये हा बिशप इथे उभा राहिला आणि म्हणून हा बिशप आता इथे वर आणता येईल. हा वरती गेला तर बिशप ई फोर, म्हणजे हे बिशप परत दोघं शेजारी शेजारी आले एक रँकमध्ये. आता त्याचा रिस्ट्रिक्टेड एरिया किती कमी झाला आहे बघू. आता जो आहे, मगाशी होता तो दिसत होता, आता ही पोझिशन आहे. आता राजाचा रिस्ट्रिक्टेड एरिया एवढाच राहिला वरती, जो काळ्याने दाखवलेला आहे तो. अशा तऱ्हेनं हा कमी कमी करत न्यायचा आहे. मगाशी होता तो बघा परत, हा एवढा मोठा होता, तो आता एवढा लहान झाला. हे बिशप दोन्ही एकत्र नेऊन ते मेंटेन केला जातो. आता किंग ई सिक्स, किंग डी सिक्स, परत हा वरती घेतला, परत किंग टू ई सेवन. अशा तऱ्हेने उंट दोन्ही एकत्र घेऊन हे चाललेले आहेत. राजाचं सहाय्य घेऊन उंट एकत्र आणत आणत तो चाललेला आहे. दोन्ही उंट एका शेजारी शेजारी आहेत. परत राजा त्यांच्या बाजूला आहे, म्हणजे फॅमिली सगळी एकत्रच राहते. फक्त एक विचार करायला लागतो की आता राजा तर कोपऱ्यात पोचला, आता स्टेलमेट होणार नाही इतका खूप विचार करायला लागतो, नाहीतर प्रॉब्लेम होऊन बसतो. आता ही जी केली ही केवळ वेटिंग मूव आहे, म्हणजे आता आपल्याला विशेष काय करायचं नाही म्हणून या बिशपला इथे खाली घेतलेला आहे वेटिंग मूव. आता पुढच्या एका पोझिशनमध्ये त्या पोझिशनला मी स्टॉप करायचं राहिलं, पण ही रिस्ट्रिक्टेड एरिया जी आहे अशी इतकी त्याची कमी झाली. ही अशी होती, त्यानंतर ही अशी झाली, म्हणजे कमी रिस्ट्रिक्टेड एरिया त्याची राजाची आपण कमी कमी करत गेलो आहे. राजाला दाबत चाललो आहे पुढे. राजा त्याने जी एटला घेतला, बिशप एफ सेवन, पांढऱ्या राजाच्या सपोर्टमध्ये तो राहिला. किंग एच एट आणि हा बिशप एफ सिक्सला आणून मात झालेले. अशा तऱ्हेने तो पुढे पुढे आपण घेऊन जात राजाला एका कोपऱ्यात घेऊन, दोन बिशप आणि ह्या राजाच्या साह्याने याच्यावर मात झालेली आहे.
दुसरं उदाहरण घेऊ की अशा प्रकारचे सिच्युएशन आहे. आता हे दोन बिशप असे एक वर खाली आहेत, पांढरा राजा आहे. हा बिशप पहिला पुढे घेतला, किंग C8ला गेला, बिशप E7ला घेतला. आता राजाला इकडे सरकवत चाललो आहे आपण डावीकडे. राजा B8ला घेतला, परत त्याचं C8 ब्लॉक करून टाकलं राजाचं. राजा A8ला गेला, हा थोडासा लांब घेतला त्याच्यापासून. किंग B8ला गेला. आता हा बिशप D6ला घेऊन चेक दिला इथून. राजा परत A8ला गेला आणि आता हा बिशप इथे आणून याच्यावर मात झालेले आहे. आपण वेगवेगळ्या थोडंसं पोझिशन्स देऊन बघायचं की राजाला कॉर्नरमध्ये घेत जायचं आहे, त्याची रिस्ट्रिक्टेड एरिया कमी कमी करत जायची आहे. आता एक अशा प्रकारची सिच्युएशन आहे, त्या काळा राजा इथे आहे E5ला आणि हे बिशप आणि किंगची अशी पोझिशन आहे. आता हे कसं नेत गेलं बघा. किंग राजाचं सहाय्य त्याला घ्यावंच लागतं आहे. बिशप इथे घेतला C4, किंग C6, दोन्ही बिशप एकत्र घेतले, D4ला घेतले, फॅमिली एकत्र घेतली. आता मगाशीच थोडंसं थोडं फॅमिली ती लांब लांब झाली होती, पण ही एकत्र घेत जाऊन राजाला एका कोपऱ्यात नेऊन मग मेट करायला लागतो. हे थोडीशी मगाच प्रमाणे हा आता बिशप जरा थोडा लांब घेतला की त्याला राजापासून थ्रेट बसू नये, आणि शिवाय स्टेलमेट होणार नाही अतिशय काळजी घ्यायला लागते. आता राजा कोपऱ्यात गेला, आता बिशप इथे सिद्रीला आला की मेट. म्हणजे हे दोन डायगोनल या दोन बिशपने अडवले आणि राजाने इकडचं हे पांढरा त्याचा स्क्वेअर अडवला की ती मात होते त्याच्या. आता असे ब्लॅक टू प्ले अँड मेट इन टू असा हा हे आहे प्रॉब्लेम आहे, तर तो सॉल्व करता येतं का बघा. थोडा वेळ मी एक व्हिडिओ थांबवतो एक मिनिट. ब्लॅक टू प्ले आणि मेट इन टूचं कोड आहे, ते तुम्ही नंतर पटावर मांडून सोडवा किंवा असंच बघत बघत पण सोडवत आलं पाहिजे. हे मी शेवटी टाकणार होतो पण जरा मध्ये झालं आहे ते, त्यामुळं मिनिट थांबून त्याच्यावर विचार करा. आता अर्ध मिनिट 30 सेकंद झालेले आहेत. काळ्याची खिळी आणि दोन खिळीत मात करायची आहे, म्हणजे बिशपच्या साहाय्याने मात कशी होते आपल्याला लक्षात येतं. ह्याच्या आधी एक मेटिंग पॅटर्न्सवर मी व्हिडिओ केला, त्याच्यात बरेच मेटिंग पॅटर्न्स दिलेले आहेत, पण ते नुसते पॅटर्न दिलेत. हा आता प्रत्यक्ष खेळ कसा होतो आहे हे आपण जरा विस्ताराने पाहत आहोत. हा पण यातला तिसरा व्हिडिओ आहे. चालेल, एक मिनिट झालं आहे. हे बघा कसे होते, बिशप E3 आणि चेक, किंग H1 आणि बिशप E4 आणि मेट. म्हणजे राजाचं एक स्क्वेअर आहे तो आपल्या राजाने अडवला आहे आणि बाकीचे दोन आहेत ते बिशपने अडवलेत. हा गेम अशी एक पोझिशन ठेवून हे बघा, प्रॅक्टिससाठी गेम आहे हा. हा काय गेम इथे सॉल्व केलेला नाही, तर हा गेम घेऊन बघा. धन्यवाद. तर व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि एक माझं पुस्तक बुद्धिबळातील युक्त्यान सापळे नावाचं आहे, ते फ्लिपकार्टवरनं तुम्हाला विकत घेता येईल किंवा डायरेक्टली माझ्याकडनं विकत घेता येईल. ते घेण्याचा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.